हॅलो, नमस्कार. वेलकम टू सासवड नुकचूक रेसिपीज. आज आपण करणार आहोत अरबी. अरबी याला अरबी म्हणतात, कोण अरबी म्हणते, हे आहेत अळूचे कांदे. अळूचे कांदे याला अरबी म्हणतात. तर अरबी आपण बाफून छानपैकी फ्राय करणार आहोत. आता ही अरबीची भाजी होते, उपवासाला चालतात, कंदमूळ आहे, पण लोकांना कळत नाही काय करायचं, याचं कसं करायचं. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आता हे आपण पहिले कुकरमध्ये 2 ते 3 शिट्या घेऊन बाफवून घ्यायचंय. बघा, बाफवल्यावर त्याची सालं काढायची आहेत आणि हे असे गोल गोल काप केले तुम्ही. आता मी उपवासाला, म्हणजे गुरुवार आहे तर म्हणून मी आलं लसूण नाही टाकणार आहे. तर तुम्ही आलं लसूण पेस्ट, मिरचीची पेस्ट आणि मीठ मसाला सगळं लावून ठेवून द्यायचं. मी तुम्हाला दाखवते, फक्त मी याच्यात मीठ मसाला आणि थोडासा गरम मसाला लावून ठेवून देणार आहे. सगळे आपण काप केलेले आहेत. आता यात आपण ही मिरची पूड आहे, गरम मसाला आहे, थोडीशी मिरी पूड आहे, त्याची चव चांगली येते. मिरी पूड आणि हा सैंदव मीठ, हे घातलं की चव चांगली येते. मीठ आणि हळद. आता जर तुम्ही उपवासाला तळणार असाल तर फक्त याच्यात मीठ, सैंदव मीठ आणि मिरपूड टाकायचं, बाकी हे आणि मिरचीपूड, बाकी गरम मसाला, हळद. आता या तांदळाच्या पिठात मी 1 चमचाभर चाट मसाला टाकले, त्यामुळे ना एकदम आपलं चटपटा होणार आहे. जरा मोरलेले छान पैकी हे सगळा मसाला छान लावून घ्यायचा चांगला. आता ना हे तांदळाच्या पिठात थोडस, खूप नाही लावायचं, थोडस लावून तेलामध्ये टाकायचं. याच्यात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते, म्हणून बाजारात दिसले की अरबी घेऊन या, अशा प्रकारे करा. त्याची भाजी पण होते, मी भाजी पण टाकली. पॅटीस होतात. आता करू तुपावर फ्राय करायचं, ते पण खूप छान लागतं. हे आता आपण सगळे फ्राय करून घेऊया. तुम्हाला दिसलं की तुम्ही आणून हे करणार, फ्राय करून घेऊया. अशा तऱ्हेने आपले चटपटीत अरबी तयार आहे. तुम्ही करून बघाल, खाऊन बघा आणि आवडला तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. नमस्कार.